यांना यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना काय ढाल तलवार, ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. त्यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे यांच्या. 3 महिन्यापासून या सरकारनं महाराष्ट्रातलं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं करून टाकलेलं आहे. पाय पुसायला जायचं, महाराष्ट्राची लूट सुरू आहे. आणि ही लूट दिल्लीच्या चरणी विना सायास अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलेलं आहे. आणि आता तर कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो आणि हे स्वतःला भाई समजणारे मुख्यमंत्री, हे भाई आहेत ना, याला भाई म्हणतात ना, मग भाईगिरी दाखवा ना त्या बाबतीत महाराष्ट्राच्या. नाही तर कसले भाई तुम्ही, हा भाई काय तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्यात, इतिहास तुमचा असेल दाखवा आम्हाला. बेळगावात जाऊन तुम्हाला अटक झाली असेल कधी, लाठ्या खाल्ल्या असेल तर रेकॉर्ड सगळ्यांचे आहेत, आमचेही आहेत. दाखवा या महाराष्ट्राला, नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला 1 मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर हल्ले सुरू आहेत, एका बाजूला आसाम आणि मेघालय यांचा सीमावास सुरू आहे, आज अचानक हा प्रश्न उफाळलाय का, केंद्राच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. आमची मागणी आहे की जी काही महाशक्ती, ज्या महाशक्तीने सरकार आणि मुख्यमंत्री बसवलेत ना, त्या महाशक्तीला आमचं सांगणं आहे, ताबडतोब बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित करा, नाहीतर या महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात महाराष्ट्रातलं. बोला हा संपूर्ण बघा, महाराष्ट्राला कमजोर करण्याचे धोरण आहे. एका बाजूला महाराष्ट्रातून सगळे उद्योग गुजरातला पळवायचे, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या नाड्या आवळायचे. दुसऱ्या बाजूला सोलापूर, सांगली हे प्रमुख भाग, त्याच्यावर महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या या जागेवरती दावा सांगायचा करण्यात आला. कधी नव्हे ते डांग उंबरगाव हे गुजरातचं आहे म्हणून सांगायचं. महाराष्ट्र राहिला कुठे? मुंबईवरती हल्ला सुरूच आहे. मग महाराष्ट्र राहिला कुठे? कुठे आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? तोंडाला कुलबुलावून बसले आहेत का? यांना यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना काय ढाल तलवार, ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. त्यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे. यांना यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना काय ढाल तलवार, ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. त्यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे यांच्या. हे सरकार तंत्रमंत्रामध्ये अडकलेलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही, या सरकारला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. हे सरकार टेंडर भरून आलेलं सरकार आहे दिल्लीला. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे, किती आहे तो महिन्याचा. काय करणार तुम्ही माझं? परत तुरुंगात टाकणार आहात मला? टाका. पण महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. आज सकाळीच माझं उद्धवजीशी बोलणं झालेलं आहे, विरोधी पक्षांशी बोलणं सुरू आहे. काल माननीय शरद पवार यांनी सांगितलंय, संयमाचा कडेलोट झाला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत. या लढ्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, SM जोशी, नानासाहेब गोरे, ND पाटील अशा दिग्गजांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि आज तो महाराष्ट्र परत तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना इकडलं षंड आणि नामर्द सरकार गप्प बसलाय. काय तुम्ही सांगता इथे बसून ते आशिष येणार? आम्ही अरेला कार्य करू. तुमच्या दम असेल ना तर कार्य करून दाखवा. दिल्लीला विचारा आधी तुम्ही, आम्ही काय करायचं हे. चालणार नाही, महाराष्ट्र पेटला ना त्याला जबाबदार केंद्र सरकार, गृहमंत्री असतील देशाचे. लक्षात घ्या, हे मुद्दाम चाललेला आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा, तोडायचा, आमच्यावरती गोळ्या मारायच्या. नंतर परत 106 हुतात्मे परत त्यांना पाहिजे आहेत. आम्ही जायला तयार आहोत.